हॅलो फ्रेंड्स, गेल्या व्हिडिओत आपण पहिला भाग परिसर अभ्यास इत्ता पाचवी पार्ट एक हा व्हिडिओ घेतला. तर आपण या व्हिडिओमध्ये इत्ता पाचवीतला दुसरा चॅप्टर बघणार आहोत आणि त्याचा आज अभ्यास करणार आहोत. तर चला तर लवकरात लवकर आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करूया. आपल्या दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे पृथ्वीचे फिरणे, बरोबर. पृथ्वीचे फिरणे या चॅप्टरवर आज आपण अभ्यास करणार आहोत. गेल्या पाठात आपण सूर्यमालाबद्दल माहिती घेतली, पृथ्वीबद्दल माहिती घेतली. तर आज या चॅप्टरमध्ये या पाठामध्ये पृथ्वीच्या फिरण्यामध्ये परिवलन परिभ्रमण या सर्वांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पृथ्वी कशी दिसते, अंडाकृती अशी थोडी कललेली आहे ही पृथ्वी. वरच्या भागाला नॉर्थ पोल बोलतात, इथे नॉर्थ पोल. खालच्या भागाला साऊथ पोल बोलतात, बरोबर. आणि ही जी मधली रेषा आहे ती आपल्याला दिसत नाही, त्याला आस बोलतात, अक्ष बोलतात. ही जी रेषा आहे या आपल्याला दिसत नाही, बरोबर मित्रांनो. तर परिवलन म्हणजे काय. आता एक आपण भवरा घेऊया, त्या भवऱ्याला आपण फिरूया. तो भवरा एका अदृश्य रेषेभोवती गोल 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 फिरत असतो. तो ती आपल्या त्या रेषेभोवती फिरण्यालाच आपण परिवलन असे म्हणूया. म्हणून पृथ्वी स्वतःभोवती एक अदृश्य रेषेभोवती फिरत असते, त्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. परिवलन म्हणजे वस्तूच्या स्वतःभोवती फिरायला परिवलन म्हणतात. भवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात. तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असे म्हणतात. आता ही जी अदृश्य रेषा आहे, ही जी रेषा आहे याला आपण काय बोलूया, आस किंवा अक्ष म्हणूया, बरोबर. तर परिवलन वस्तू स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात. पृथ्वी आपल्या स्वतःभोवती फिरत असते तर त्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. एक पृथ्वी गोल घेऊया, तो फिरून पहा, तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा. आता एक अळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा. अळंबा उपलब्ध नसल्यास खोड रबरला दोरा बांधून अळंबा तयार करा. अळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकाशी कोण करतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. ही पृथ्वी आहे, हा अशी हे जो अक्ष आहे हा कललेला आहे.
बरोबर मित्रांनो, अक्ष अक्ष असलेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. अक्ष असलेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष एनएस या रेषेने दाखवला आहे. एनएस म्हणजे काय? हा एन हा जो रेषा आहे, ही जी रेषा आहे याला अक्ष बोलतात. तर ही एन म्हणजे नॉर्थ पोल आणि एस म्हणजे साऊथ पोल. या अदृश्य रेषेभोवती पृथ्वी फिरत असते. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. एन एस या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. एन एस एन व एस या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. एन हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे. एन हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे. तर एस हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे समान दोन भाग होतात. आता हे जे पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, या पृथ्वी आहे, हा जो वरचा भाग आहे हा नॉर्थ पोल आणि हा खालचा भाग आहे साऊथ पोल. मग ते हा वरचा भाग उत्तर ध्रुव आणि हा खालचा भाग दक्षिण ध्रुव. या दोघाच्या मध्यभागी जी रेषा आहे, या दोघांच्या मध्यभागी जी रेषा आहे याला विषुववृत्त म्हणतात. बरोबर, विषुववृत्त म्हणतात. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन भाग समांतर उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात गोलार्ध म्हणतात. त्या विषुववृत्तामुळे पृथ्वीला दोन समान भाग तयार झालेले आहेत, एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध. समजलं मित्रांनो? तर चला पुढे पाहूया. करून पहा, एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. मेणबत्ती भोवती एक मोठा वर्तुळ काढा. मेणबत्ती म्हणजे सूर्य असे समजा. आता सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते आणि पृथ्वी स्वतःभोवतीही फिरत असते. तर अशा वेळेस काय होतो? पृथ्वीच्या काही भागावर उजेड पडतो, काही भागावर उजेड पडतो, काही भागावर उजेड पडत नाही. तसंच मेणबत्ती हा सूर्य आहे म्हणून समजूया. ही जी मेणबत्ती आहे ह्याला सूर्य समजू आणि ही पृथ्वी ह्याच्यामध्ये ह्या असं मेणबत्तीभोवती फिरत आहे. त्या टायमाला जेव्हा पृथ्वी फिरत असते तेव्हा काही भागावर उजेड पडतो तर काही भागावर अंधार होतो. पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडे पाहून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. पृथ्वी ही स्वतःभोवती या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. सांगा भाऊ, पृथ्वी कशी फिरते स्वतःभोवती? तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. जर परीक्षेमध्ये कोणाला विचारलं सूर्य स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते, तर आपल्याला आन्सर आलं पाहिजे पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. बरोबर, पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने जोडा येतात, त्याचप्रमाणे क्रमाक्रमाने उजेडापासून दूर जातात. उजेडात येतात, पृथ्वीचा काही भाग उजेडात येतो तर काही भाग दूर जातात. ज्या भागावर उजेड पडतो तिथे दिवस असतो, जिथे उजेडत पडत नाही तिथे रात्र आहे असे समजले जाते. आता पृथ्वीवर सूर्योदय आणि सूर्यास्त कधी होतो हे आपण पाहूया. पण त्यासाठी आपल्याला एक कृती करावी लागेल. एक लाल रंगाची टिकली घ्या, ती पृथ्वीगोलावर चिटकवा. एक लाल रंगाची टिकली घ्यायची आपल्याला, ती पृथ्वीगोलावर चिटकवायची आहे. इथे बघा, ही जी लाल रंगाची टिकली इथे आपल्या चिटकवलेली आहे. हा दिवस आहे, हे रात्र आहे. पण जेव्हा दिवस सूर्य उदय होतो तेव्हा इथे
आपल्याला समजून येईल कोणत्या टायमाला होतो आणि कोणत्या टायमाला सूर्यास्त होतो. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा. जेव्हा पृथ्वीची सौताभोवती एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या एका परिवलन कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एक दिवस, एक दिन, एक रात्र, एक भाग असतात. कालमापनासाठी एक दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला एक तास म्हणतो. करून पहा वर्ष. आता वर्ष कसे पृथ्वीवर कसे निर्माण झाले. पृथ्वी गोल टेबलावर वर्तुळाकार पुढे सरकवा. पुढे पृथ्वी गोल सतत फिरवत ठेवा. अशाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या भागी पोहोचेल. आता आपण पृथ्वी घेऊया, तिला फिरवूया. ही जी पृथ्वी आहे ही सारखी या सूर्यभोवती, हे सूर्य समजा या मनभतीला, आणि ही पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. तर जेव्हा पृथ्वी पूर्ण एक परिभ्रमण सूर्याभोवती करते तेव्हा एक वर्ष होतो. त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती एक परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष असे म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, एक परिभ्रमण सूर्याभोवती झाल्यानंतर एक वर्ष होतं आणि त्या एका वर्षामध्ये 365 दिवस आणि 6 तास असतात. बरोबर. आता लीप वर्ष म्हणजे काय, कुणाला माहिती असेल तर कमेंट करा पटापट. लीप वर्ष आता नेमकं 365 दिवसाचं एक वर्ष असतं, पण जेव्हा 6 तास जास्त असतात. जेव्हा 6 तास 4 वर्षानंतर 6 × 4 केले तर 24 तास भरतात आणि त्या 24 तासामध्ये एक दिवस पूर्ण होतो. तर एक दिवस 4 वर्षानंतर वाढतो. एक दिवस 4 वर्षानंतर वाढतो, त्यालाच आपण लीप वर्ष म्हणतो. प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात, म्हणजे 4 वर्ष 24 तास एक पूर्ण दिवस धरला जातो. हा दिवस धरून काढण्यासाठी ग्रिगोरियन दिनदर्शिकेत प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो, त्यालाच आपण त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 असते दिवसाचे असते. या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. बरोबर. लीप वर्ष समजलं मित्रांनो. चला तर मग पुढे जाऊया आपण. पृथ्वीवर दिन रात्रीचा कालावधी सारखा नसतो हे आपण मागील येतेत पाहिले. बरोबर. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कधी मोठे असते तर कधी हे छोटे असते. बरोबर. हे आपण मागील 5 चौथी येतेमध्ये पाहिलेलं आहे. पण असं का होतं, कारण पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या परिभ्रमणामुळे होतो. फरक. तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते.
मित्रांनो, 22 मार्च ते 23 सप्टेंबरपर्यंत उत्तर गोलार्धात म्हणजे खालच्या आणि वरच्या पृथ्वीच्या वरच्या भागामध्ये दिनमान जास्त असते. म्हणजेच दोन मोठा म्हणजे दिन मोठा असतो, म्हणजेच दिवस मोठा असतो, त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, म्हणजेच रात्र मोठी असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आणि उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आणि दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. समजलं मित्रांनो? तर 23 सप्टेंबर ते 22 मार्चपर्यंत दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. काय आता ही दक्षिण त्याच्या उलट, दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे तिथे उन्हाळा, दक्षिण गोलार्धात काय उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात काय हिवाळा. कोणत्या कालावधी मित्रामध्ये? 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळामध्ये. वरील तारखामध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो याची नोंद घ्या. भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात. तसेच आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतू मानतो. असे 6 ऋतूचे ही चक्र असते. तर आपल्या भारतामध्ये वसंत ऋतू आहे, ग्रीष्म ऋतू आहे, वर्षा ऋतू आहे, शरद ऋतू आहे, हेमंत ऋतू आहे, शिशिर ऋतू आहे. असे 6 ऋतू आहेत. चक्र या 6 ऋतूचे चक्र आहे. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत पण सण उत्सव साजरे केले जातात. तसेच विविध गाणी म्हटली जातात, खेळही खेळले जातात. जसं की पतंग उडवतो, झोका खेळतो, अशा प्रकारे आणि गाणी गाजली जातात, गरबा खेळतो, लावण्या घेतात, अशी गाणी आहेत, खेळ आहेत. तुम्हाला कोणती गाणं किंवा खेळ माहिती असेल तर मला कमेंटमध्ये आन्सर करा, लवकरात फटाफट. तर सांगा भाऊ, आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात? चंद्राच्या प्रकाशित भागाला काय म्हणतात? आपल्याला चंद्र दिसतो रात्री, तो प्रकाशित असतो, तर त्या भागाला काय म्हणतात? पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो? अमावस्येला चंद्र कसा दिसतो? पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो मित्रांनो? फुल दिसतो. अमावस्येला चंद्र दिसत नाही, अमावस्येला चंद्र दिसत नाही. आणि जर चंद्राच्या प्रकाशित भागाला आपण काय बोलतो? पौर्णिमा. तर आपण पौर्णिमा आणि अमावस्याचा अभ्यास करणार आहोत. पौर्णिमा आणि अमावस्या. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो व पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करते आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. आपल्या चंद्राच्या पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्र नेहमीच एक बाजूच दिसते. काय मित्रांनो, समजलं? तर पृथ्वी चंद्राचा अर्धाच भाग आपल्याला पृथ्वीवर एकच भाग दिसतो. चंद्र स्वयंप्रकाशित नाही, चंद्राला प्रकाश नाही, चंद्राला सूर्यापासून प्रकाश
चंद्राला सूर्य प्रकाश मिळतो, पृथ्वीवरून दिसतो, म्हणून तो पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पृथ्वीकडील भाग दिसतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेला अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीचा वरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरील दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. त्याच्या उलट काय अमावस्येच्या आपण पूर्ण चॅप्टरच्या खालती आलेलो आहे. तर वापस आपण आपल्या चॅप्टरकडे जाऊया. अमावस्या आणि आपण पौर्णिमेबद्दल माहिती घेत आहोत. मित्रांनो लक्षात ठेवा, अमावस्येला काय होते, अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत चंद्र हळूहळू वरती जातो आणि तो पूर्णपणे पौर्णिमेला मोठा दिसतो. यालाच आपण चंद्राची कला म्हणतो. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र पृथ्वीवरून कमी कमी होत जातो आणि अमावस्येला दिसेनासा होतो. आणि जेव्हा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो परत वाढत वाढत जातो आणि पौर्णिमेला तो पूर्ण मोठा दिसतो. याला चंद्राची कला म्हणतात. समजला मित्रांनो? आता चंद्रमास आणि चंद्रतिथी, चंद्रमास आणि तिथी आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर सांगा पाहू, तिथी म्हणजे काय आणि चंद्रमास म्हणजे काय? आता कसं आहे, तुम्हाला माहिती आहे अमावस्येचं, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवसाचा कालावधी असतो. 15 दिवसाचा कालावधी असतो हे तुम्हाला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण त्या कालावधीला आपण 15वडा म्हणतो. आणि 15वडा हा जो असतो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15वड्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. काय? अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या 15वड्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. हा शुक्ल पक्ष 14 किंवा 15 दिवसाचा असू शकतो. आता त्याच्या उलट पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत, पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत या 15वड्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो. तर या कृष्ण पक्षाचा दिवस 15 दिवसाचा असतो. 14 ते 15 दिवसाचा असतो. समजलं मित्रांनो? अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत काळ सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो. या काळास चंद्रमास म्हणतात. म्हणजेच 28 ते 30 दिवसाच्या काळाला चंद्रमास म्हणतात. आणि चंद्राच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत 28 ते 30 दिवस पूर्ण होतात. याच 30 दिवसाला आपण चंद्रमास म्हणूया. बरोबर? आणि चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला आपण तिथी म्हणूया. प्रत्येक दिवसाला आपण तिथी म्हणूया. हे नेहमी लक्षात ठेवा, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते, दिवस व रात्र होते. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होते. पृथ्वीला केलेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. ऋतुचक्र कशामुळे होते? हा पृथ्वी आता ही पृथ्वी आहे, याच्यामधला अक्ष पृथ्वीचे परिभ्रमण, हे अशी गोल फिरत असते पृथ्वी, याच्यामुळे ऋतुचक्र बदलत असते आणि ऋतुचक्र तयार होते. तर बघा, अमावस्या टू पौर्णिमा शुक्ल पक्ष, पौर्णिमे टू अमावस्या कृष्ण पक्ष, आणि शुक्ल पक्ष प्लस
कृष्ण पक्ष याला चंद्रमास म्हणतात. एक महिन्याचा कालावधी म्हणजे चंद्रमास. तर जर परीक्षेत विचारलं शुक्ल पक्षाचा कशाला म्हणतात आणि कृष्ण पक्ष कशाला म्हणतात, तर विद्यार्थी मित्रांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर लवकरात लवकर तुम्ही या पाठाचा अभ्यास करा. आता आज आपण या पाठामध्ये काय शिकलो हे थोडं थोडक्यात बघूया. सर्वात अगोदर आपण पृथ्वीचे परिवलन बघितलं, त्याचे दिवस रात्र बघितला, त्याच्या पृथ्वीवर ऋतू किती असतात, ऋतूचक्र बघितला, चंद्राची कला बघितली. काय चंद्राची कला बघितली, बरोबर मित्रांनो. तर या पाठामध्ये चंद्राच्या पृथ्वीवरील पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे चंद्राची कला दिसतात. एका अमावस्याच्या पुढच्या अमावस्याच्यापर्यंतच्या काळाला चंद्रमास म्हणतात. चंद्रमास 28 ते 20 दिवसाचा असतो हे शिकलो आपण. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील 15 वाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्येच्या शेवट होणाऱ्या 15 वाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. तर हे सर्व आपण पृथ्वी आणि त्याचे दिवस आणि चंद्राबद्दल आपण या पाठामध्ये माहिती घेतली. तर ह्या माहितीसोबत आपल्याला स्वतःसाठी अध्याय प्रश्न दिले आहे, स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये पाठवायचा आहे. तर ह्या स्वाध्यायामध्ये काय काय आहे, काय करावे बरं आहे हे करायला सांगितलेलं आहे. डोकं चालवायला सांगितलं आहे. जर तुम्ही डोकं चालवलं तर परीक्षेत तुम्ही लवकरात लवकर पास होऊ शकता. आता ह्या रिकाम्या जागी भरायला सांगितलं आहे. तर सांगा भाऊ, पृथ्वीच्या सौताभोवती फिरण्यास डॅश म्हणतात. काय म्हणतात, आपण पहिलाच शब्द बघितले आहे चॅप्टरचा पहिला शब्द परिवलन. याचा आन्सर काय असणार आहे मित्र, परिवलन. फक्त मी हाच रिकाम्या जागीचा योग्य शब्द हाच थोडा सांगत आहे तुम्हाला. बाकीचा स्वाध्याय तुम्हाला स्वतः करायचा आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास डॅश म्हणतात. आता पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा त्याला काय म्हणतात, आपण हे पाहिलेलं आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये पण त्याचा सारांश दिलेला आहे. तर त्याला परिभ्रमण म्हणतात. परिभ्रमण म्हणतात. रिकाम्या जागी योग्य शब्द बरा. क्वेश्चन तिसरा, पृथ्वीच्या परिवलनामुळे व डॅश होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे डॅश व डॅश होते. दिवस व रात्र होते, बरोबर, रात्र होते, दिवस. समजलं मित्रांनो. आता हा चौथा प्रश्न, कशाला म्हणतात पौर्णिमेला, कशाला म्हणतात पौर्णिमेचा काळ कोणता असतो, अमावस्या कशाला म्हणतात, चंद्रमास म्हणजे काय, हे सर्व इथे पण दिलेलं आहे लक्षात येत. चंद्रमास म्हणतात, अमावस्या तिथी पण इथेच दिलेली आहे, बरोबर मित्र, इथेच आहे सर्व काही. तुम्हाला फक्त त्याचा अभ्यास करायचा आहे, रीडिंग करायचं आहे आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, छान वाटला असेल, तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जॉईन करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.